अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाळू वाहनांवर तहसीलदार यांनी कार्यवाही केल्याने सर्व वाहने गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन समोर उभी आहेत, तर काही वाहनांमधील वाळू खाली करून वाळूचा ढीग पोलीस स्टेशन समोर लावल्याने पोलीस स्टेशनला रेतीघाटाचे स्वरूप आले आहे. पोलीस स्टेशन समोरच वाळूने भरलेली तब्बल 8 वाहने उभी असल्याने वरुड मोर्शी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो कंटेनर मधून रॉयल टी विना ओव्हरलोड आणि अवैधरित्या वाळूची वाहतूक होते. मध्यरात्री पोलीस आणि महसूल विभागाची नजर चुकवून होत असलेल्या या प्रकारावर तहसीलदार यांनी नजर ठेवून अवैध वाळू वाहनांवर कार्यवाही करून त्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सर्व वाहने वाळूसह पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी केली, तर काही वाहनांमधील वाळू चक्क पोलीस स्टेशनच्या बाहेर उतरवून त्याचा ढीग लावला. लाखोंचा दंड ठोठावल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत वाळू मालक ठोठावलेला दंड भरत नाही किंवा तहसीलदार पुढील आदेश देत नाहीत, तोपर्यंत ही उभी वाहने व वाळू आहे त्याच अवस्थेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला रेतीघाट की पोलीस स्टेशन असा काहीसा संभ्रम निर्माण होतो. न्यायालयीन प्रक्रियेमुळे पोलीस विभाग या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही, परंतु भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सदर कार्यवाही तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी सुनील उगले, विशाल धोटे, तलाठी रुपेश फाटक, हेमंत गावंडे, अर्जुन अलोकार, पंकज वानखडे आदींच्या उपस्थितीत झाली आहे. मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.